त्रिण मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांस ऑनवेज व्हिडिओसून मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून एक साधा सोपा डेली मेकअप नॅलेजी शेअर करेन जो तुम्ही कॉलेज ऑफिससाठी कॅरी करू शकाल तर मेकअप स्टार्ट करण्यापूर्वी मी चेहऱ्यावरती अप्लाय करेन पतांजली चालिव्हरा जेल आणि हा जेल मी प्रायमर म्हणून वापरत आहे कारण प्रायमर बेसिकली महागडे महागडे असतात आणि हा जो जेल आहे तो प्रायमर म्हणून खूप छानपणे काम करतो तर बेसिकली प्रायमर चेहऱ्यावरती लावतात चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते क्लोज करण्यासाठी कारण जर पोर्स क्लोज होतील तर मग आपण नंतर जे काही फाउंडेशन वगैरे वापरू ते सगळं काही स्किनमध्ये जाणार नाही आणि मग तुमच्या स्किनवरती पिंपल्स वगैरे काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत तर फाउंडेशनसाठी मी ही ब्ल्यू हेवनची ट्यूब वापरत आहे जर तुम्हाला ही अवेलेबल नसेल तर तुम्ही सा सरळ सरळ सर ही बीबी क्रीमसुद्धा वापरू शकता गार्नियरची वापरा किंवा पाऊंडची वापरा दोन्ही पण छान आहेत किंवा तुमच्याकडे जो काही फाउंडेशन असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता बट डेली मेकअप जर असेल तर तुम्ही शक्यतो बीबी क्रीम वापरा त्याची कन्सिस्टन्सी खूप थिन असते आणि ही सध्या जी क्रीम मी वापरते ब्लू हेवनची फाउंडेशन ट्यूब ॲक्च्युली ही फाउंडेशन ट्यूब नसून ही ॲक्च्युली बीबी क्रीमप्रमाणेच आहे कारण याची कन्सिस्टन्सी खूप थीन आहे एकदम बीबी बी क्रीमसारखा कवरेज आपल्याला मिळतो म्हणून मी हा मध्ये मध्ये लावायचे डेली डेलीसाठी म्हणून तर पूर्णपणे मी स्प्रेड करून घेतला आहे आणि हातांचाच वापर करते बोटांचाच वापर करते खूप काही आपण ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशेसचा वापर करणार नाही कारण हा साधा सोपा मेकअप आहे किंवा हा डेली मेकअप आहे तर आपण डेलीसाठी खूप काही टाइम देऊ शकत नाही म्हणून तर तुम्ही पाहू शकता कवरेज खूप काही जास्त नाही आहे फाउंडेशन सारखं खूप असं पांढरं पांढरं नाही वाटत आहे तर नॅचरल फिनिश आहे याची आणि जो ब्लू हेवन ब्रँड आहे तो मेड इन इंडिया आहे तो इंडियाचा ब्रँड आहे आणि म्हणून प्रोडक्ट्स पण ठीकठाक आहेत छान आहेत आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहेत तर ब्ल्यू हेवनचा जेच प्रोडक्ट्स वापरून मी परत नवीन कुठला तरी मेकअप ट्युटोरियल करेल तुमच्यासाठी कारण ब्ल्यू हेवनचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूपच छान आहेत आणि ॲफोर्डेबलसुद्धा आहे सगळ्यात महत्त्वाचं ॲफोर्डेबल आहेत छान आहेत की नाही आहे मग ते प्राईजवरती डिपेंड करतं ते तुम्हाला नंतर सांगेन मी सगळं काही तर फाउंडेशनवरती म्हणजेच या बेबी क्रीमवरती मी हा कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे मेबलीनचा आहे सुपर फ्रेश कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि हाच मला आवडतो आणि हा परवडेबल आहे परवडेबल आहे म्हणजेच ॲफर्डेबल आहे ॲक्च्युली आम्ही ही माझी कन्सेप्ट आहे मी परवडेबल असं म्हणत असते तर त्यानंतर मी अप्लाय करेन हां डोळ्यांच्या आजूबाजूलासुद्धा तुम्हाला हा कॉम्पॅक्ट लावून घ्यायचे जेणेकरून आपण नंतर काजळ काजळ वगैरे लावू ते स्प्रेड होणार नाही कारण जे लिड्स असतात ना आय लिड्स तिथून मग ऑइल सिक्रेट होत असतं कोणाकोणाच्या चेहऱ्यावरती जास्त होतं कोणाच्या चेहऱ्यावरती कमी होतं डिपेंड करतं ऑइली स्किनवरती नॉर्मल स्किनवरती तर डोळ्याखाली आजूबाजूला वगैरे सगळे कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्या जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो मॅक दिसेल आणि ऑइली स्किन जर जर असेल तर तुम्ही तरीसुद्धा लूज पावडर वगैरे किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता तर बेस आपला ऑलरेडी ऑलमोस्ट झाला आहे तर लिबम लावून घेऊन मी ओठांना प्रेफर करून घेईल लिपस्टिकसाठी तर अशा प्रकारे जो लिब्बा मी लावला होता तो होता मेविलिनचा सिनेमॅन रेड कलरमध्ये आणि आता ही जी लिपस्टिक दाखवत आहे ती आहे एल एटीनची रोज पिंक शेड असं काहीतरी आहे जे काही ॲक्च्युअल शेड्स वगैरे असेल इथे लिहून देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून चेक करू शकता तर आज मी जी लिपस्टिक लावणार आहे ती आहे जस्ट अँडी ब्रँडची आणि हा जो शेड आहे मला तो खूप आवडतो म्हणून आई येलोसोबत खूप छान जातो म्हणून मी आज अप्लाय करत आहे तर सेम शेड आणि हा जो शेड तुम्हाला आवडला असेल ही लिपस्टिक तुम्हाला पर्चेस करायची असेल तर ही तुम्हाला शॉपमधूनच घ्यावी लागेल कारण ऑनलाईन सध्या म्हणजे ऑनलाईन मला कुठेच ही दिसली नाही आहे आणि ब्रँड नेम आहे जस्ट कँडी तर तुम्ही तिथे शॉपमध्ये विचारून नक्की परचेस करा कारण शेड्स खूपच छान आहेत आणि क्वालिटी पण छान आहे तर सेम शेडवाली लिपस्टिक तुम्हाला जर पर्चेस करायची असेल तर दुसऱ्या ब्रँडमध्ये मी इथे लिहून देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्ही चेक करू शकता जर मला भेटेल तरच आणि केस मोकळे सोडल्यानंतर मी परत काजळ लावत आहे डोळे भरून दिसावेत म्हणून त्यासाठी लॅक्माकॉनिकचा काजळ वापरत आहे आणि शक्यतो मी आय रोज वापरत नाही म्हणून मी तर अप्पो बॉटनलाईन अप्प सुद्धा काजळ अप्लाय करत आहे आणि शक्यतो मला नाही आवडत आय लॅनर लावायला रोज रोज कधीतरी ठीक आहे आणि रोजचा आणि हा जो माझा मेकअप आहे तो डेली मेकअप आहे आणि डेलीसाठी मी काजळच प्रेफर करते आणि कधी कधी मास्करासुद्धा लावून घेत असते तर इन्नर आणि आउटर कॉर्नर कौर्न, कॉर्नरमध्ये सुद्धा मी हा लावून घेईन कलरसाठी मी घेत आहे सिवाना कलर्सचा माझा ऑल टाईम फेवरेट ऑल इन वन ब्लश पॅलेट यात तुम्ही पाहू शकता सहा ब्लशचे शेड्स आहेत एक हायलायटर आहे एक कॉन्टोर आहे तर ब्लशमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं कधी कधी कारण सहा शेड्स आहेत तर कुठला लावायचा कन्फ्युजन होतं तर इथे मी लाईट पिंक शेड घेतला आहे आणि हलक्या हलक्या हाताने स्प्रेड करत आहे आणि अर्थातच हा जो माझा मेकअप व्हिडिओ आहे तो व्हिडिओ करण्यासाठी जो मेकअप मी करत असेल तो व्हिडिओ आहे तर म्हणून जर तुम्ही कॉलेजसाठी ऑफिससाठी हा मेकअप ट्राय करणार असाल तर यातल्या काही गोष्टी तुम्ही कमी करू शकता स्किप करू शकता किंवा काही गोष्टी ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल मी ते आयलायनर लावलेलं नाही आहे तर तुम्ही आयलायनर ॲड करू शकता इथे मी आयब्रोज फिल करत आहे रेवलॉनची काजल पेन्सिल वापरून आणि ही मी अगोदर वापरायचे बट आत्ता मी मेव्हलिनची एक डिओ शेपर पेन्सिल आहे त्याने खूप नॅचरल फिनिश येतो एवढा सगळं तामझाम करण्याची गरज नाही तर ती पेन्सिल वापरत असते आणि त्यानंतर मग वापरेन मास्कारा मस्करा मधून कधी मूड असेल तरच अप्लाय करत असते आणि बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं नॉईस येईल तुम्हाला कारण सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या तर मुलं गोंधळ घालत आहेत म्हणून तर त्याबद्दल सॉरी मस्करा मी दोन तीन देता है, देता ते तीन कोट देत आहे फक्त अप लॅशेसलाच लोअर लॅशेसला नाही कधी मूड असेल तर कधी लोअर लॅशेसला पण देत असते तर प्रकारे हा मेकअप लुक मी अचीव केला आहे आणि मला असं वाटतं यूजफुल वाटलं असेल तुम्हाला आणि युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला ला बिलकुल पण हरकत नाही आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आणि जो बेलबटन आहे तो पण प्रेस करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आणि आता पण व्हिडिओ पोहोचव नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तो पण काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला मला खाली कॉमेंट करून नक्की कळवा